नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, साई कृष्ण एज्युकेशन केअर या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे. आपण मुलांनो भारताचा भूगोल आणि महाराष्ट्राचा भूगोल या विषयावरील आपण मागील प्रश्नपत्रिकेचे आपण विश्लेषण बघत आहोत. यामधील हा पाठ क्रमांक 5 असणार. यापूर्वी आपण 4 पाठ बघितलेले आहे. यावरून आपण समजून घेतलेलं आहे की भूगोल या विषयावर आपल्याला कशा पद्धतीने प्रश्न विचारतात आणि आपण कशा पद्धतीने अभ्यास करायला पाहिजे. आता आपण आजच्या आपल्या क्लासमध्ये बघितलं मुलांनो तर पाठ क्रमांक 5 बघणार आहोत. यामध्ये आपण सर्वात जास्त प्रश्न बघितलं तर आपण महाराष्ट्राच्या भूगोलावर घेऊ, कारण आपल्या महाराष्ट्रामध्ये बघितलं तर काही मुलांनो सरळ सेवा भरती आहे त्या कारणास्तव. त्याचबरोबर अशा महत्त्वाच्या व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी आजच तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिकसुद्धा. त्याचबरोबर मुलांनो भूगोल या विषयासोबतच तुम्हाला गणित आणि बुद्धिमत्तासाठी मुलांनो आपण एक मोफत बॅच सुरू केलेली आहे आणि हे सर्व विद्यार्थ्यांसाठी फ्री असणार मुलांनो. ही बॅच भारतातील सर्वात मोठ्या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म म्हणजे अन अकॅडमी या प्लॅटफॉर्मवर मुलांनो ही बॅच असणार आहे. त्यासाठी मुलांनो तुम्हाला सिम्पल फक्त अन अकॅडमी ॲप डाउनलोड करून तिथे मुलांनो यूज कोडमध्ये हा कोड टाकला तर तुम्हाला सर्व क्लासेस फ्रीमध्ये करता येणार. आता या बॅचचा तुम्हाला फायदा काय मुलांनो, तर अन अकॅडमी या प्लॅटफॉर्मवर मुलांनो सर्वात बेस्ट फीचर आहे एक तर पोल. पोल म्हणजे मुलांनो तुम्हाला तिथं प्रश्न सोडवण्यासाठी तिथे 30 ते 40 सेकंद मी तिथे सेट केलेलं आहे. म्हणजे तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला 30 ते 40 सेकंदातच द्यावं लागणार. त्यासाठी मुलांनो बघितलं तर याचा फायदा काय होणार, तर तुम्हाला मुलांनो गणित आणि बुद्धिमत्ताचे कमी वेळामध्ये प्रश्न सोडवण्याचा चांगला सराव होणार. एखादा प्रश्न तुमचा चुकला मुलांनो तर तो प्रश्नाची मी बेसिक कॉन्सेप्ट सोबत त्यावरच्या ट्रिक हे तुम्हाला समजून सांगणार. म्हणजे आपला मुलांनो सरावामध्ये जो प्रश्न चुकलेला आहे तोच परीक्षेमध्ये आला तर मुलांनो आपल्याला तो प्रश्न कशा पद्धतीने टॅकल करायला पाहिजे हे सुद्धा मी तुम्हाला इथे समजून सांगणार. आपल्या दिवसातून मुलांनो बघितलं तर एक तर 5:30 आपला टाईम असतो आणि नंतर बघितलं तर मुलांनो 8:30 आणि प्रत्येक टाईमला आपण 25-25 प्रश्न कवर करतो. म्हणजे दिवसातून एकूण आपले बघितलं तर 50 प्रश्न इथं कवर होतात मुलांनो. म्हणजे बघा मुलांनो एवढ्या सर्व महत्त्वाची बॅच आहे, त्यासाठी तुम्हाला ही बॅच जॉईन करायची आहे. त्यासाठी मी बघा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, त्यावर तुम्ही क्लिक करू शकता. पहिला प्रश्न बघू, महत्त्वाचा प्रश्न आहे. प्रश्नामध्ये म्हटलेला बघा, महाराष्ट्राच्या निर्मितीच्या वेळीस 4 प्रशासकीय विभाग कोणता विभाग नव्हता. म्हणजे बघा आपल्या महाराष्ट्राची जेव्हा निर्मिती झाली तेव्हा आपल्या महाराष्ट्रामध्ये मुलांनो बघितलं तर 4 प्रशासकीय विभाग होते, पण प्रश्न विचारला त्यापैकी कोणता नव्हता, त्याचं उत्तर आहे मुलांनो नाशिक. म्हणजे यावरून एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की आपल्या महाराष्ट्राचा जेव्हा मुलांनो निर्मिती केली तेव्हा 4 प्रशासकीय विभाग होते, त्यामध्ये कोकण, त्यानंतर पुणे, औरंगाबाद आणि चौथा बघितलं तर मुलांनो नागपूर. कोणचा? नागपूर. मग नंतर बघितलं तर मुलांनो आत्ता आपण बघितलं तर आपल्या महाराष्ट्रामध्ये एकूण प्रशासकीय विभाग किती आहे मुलांनो, तर 6 प्रशासकीय विभाग आहे. या 6 प्रशासकीय विभागामध्ये नंतर हे 4 आहे, नंतर 5वा बघितला तर मुलांनो कोणता, नाशिक, आणि 6वा बघितला मुलांनो तर कोणता, तर अमरावती. आता यामध्ये जिल्हे वगैरे मुलांनो आपण प्रिव्हियसच्या प्रश्नामध्ये आपण घेतलेला क्वेश्चन त्यावरचा. पुढचा प्रश्न मुलांनो बघा, तालुक्यावर भरपूर वेळा प्रश्न विचारतात मुलांनो, तालुका कोणता, तालुका कोणत्या जिल्ह्यात आहे, त्याचबरोबर समान नावाचे तालुके कोणत्या जिल्ह्यात आहे त्यावरसुद्धा आपल्याला भरपूर प्रश्न विचारतात. त्याचबरोबर तालुक्याच्या संख्येनुसार मांडणी करा त्यावरसुद्धा प्रश्न येतात. असे प्रिव्हियस इयरमध्ये भरपूर वेळा प्रश्न आलेले आहे. आता आपण बघितलं मुलांनो तर महाराष्ट्राच्या तालुक्या संदर्भात अयोग्य जोडी लावा. म्हणजे इथं महाराष्ट्राचे जिल्हे दिलेले आहे, इकडे तालुके आहे, यापैकी मुलांनो अयोग्य ओळखायचं आहे. यामध्ये बघितलं तर पहिला नांदेड, त्यामध्ये बघितलं तर मुलांनो नांदेड आणि यवतमाळ महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक तालुके असणारे जिल्हे आहे. दुसरा बघितलं तर मुलांनो रायगड आणि नाशिक, यामध्ये बघितलं तर 15 तालुके आहे. आणखी मुलांनो यामध्ये दोन तालुके असे, दोन जिल्हे असे आहे की त्याच्यामध्ये सुद्धा 15 तालुके आहे. ते कोणते जिल्हे ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. त्यानंतर तिसरा मुलांनो बघा, पुणे आणि अहमदनगर यामध्ये एकूण बघा मुलांनो 14 तालुके आहे, हे सुद्धा बरोबर आहे. तर यापैकी अयोग्य जोडी असणार 34 मुलांनो. इथे बघा कोल्हापूर आणि गडचिरोलीमध्ये 13 तालुके नाही, इथे मुलांनो बघितलं तर 12 तालुके आहे, 12. तर ही एक गोष्ट लक्षात ठेवा, 13 तालुक्याचं मुलांनो आपल्या महाराष्ट्रामध्ये कोणताही जिल्हा नाही आहे. एक लक्षात ठेवा, म्हणजे तुम्हाला पटकीने समजून येणार. पुढचा प्रश्न बघितलं मुलांनो तर काळजीपूर्वक लक्ष द्या, महाराष्ट्राच्या शेजारी राज्यांना असणाऱ्या सीमा जिल्ह्याच्या संख्येनुसार उतरता क्रम लावा.
म्हणजे मुलांनो आपल्या महाराष्ट्राला ज्या पण सीमा लागलेल्या आपल्या शेजारी राज्याच्या त्या राज्याला मुलांनो किती जिल्ह्याच्या सीमा आहे त्यावरून त्याचा उतरता क्रम लावायचा आहे। तर सुरुवातीला लक्ष द्यायचा महाराष्ट्राच्या एक्झॅक्टली उत्तरेकडे, महाराष्ट्राच्या एक्झॅक्टली उत्तरेकडे मुलांनो मध्य प्रदेश राज्य आहे। मध्य प्रदेशाला बघितलं तर मुलांनो एकूण 8 जिल्ह्यांची सीमा आहे। त्याचबरोबर मुलांनो बघितलं आपण तर बघा वायव्येकडे बघितलं म्हणजे आपल्या इकडे मुलांनो पूर्वेकडे बघितलं तर छत्तीसगड राज्य आहे, त्याला बघितलं तर एकूण 2 जिल्ह्यांची सीमा आहे बरोबर। आणखी एक लक्षात ठेवसा मुलांनो अग्नियेकडे बघितलं तर मुलांनो कोणचा आहे तर तेलंगणा, तेलंगणाला मुलांनो बघितलं तर 4 जिल्ह्यांच्या सीमा आहे। त्याचबरोबर बघा खाली मुलांनो कर्नाटक, कर्नाटक राज्याला मुलांनो बघितलं तर एकूण 7 जिल्ह्यांच्या सीमा आहे। त्याचबरोबर बघा गोवा, गोवा या राज्याला मुलांनो 1 जिल्ह्याची सीमा आहे फक्त, तो कोणता सिंधुदुर्ग। त्यानंतर बघा वायव्येकडे मुलांनो गुजरात, गुजरात या राज्याला बघितलं तर मुलांनो एकूण 5 जिल्ह्यांची सीमा आहे। त्याचबरोबर बघा दादरा नगर हवेली हे केंद्रशासित प्रदेश मुलांनो याला बघितलं तर 1 आहे। म्हणजे यावरून आपलं उत्तर कोणतं असायला पाहिजे संख्येनुसार मुलांनो, तर पहिला तो कोण असायला पाहिजे मध्य प्रदेश, म्हणजे ब नंबर बघितला तर हे तर 2 तो ऑप्शन कॅन्सलच झाले। मध्य प्रदेश नंतर कोण असायला पाहिजे तर कर्नाटक दिसत आहे मुलांनो, कर्नाटक नंतर कोण असायला पाहिजे तर गुजरात, गुजरात हे पण बरोबर आहे। आणि नंतर मुलांनो बघितलं तर छत्तीसगड, तर म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 हे काय असणार आपलं उत्तर असणार। ओके पुढचा प्रश्न घेऊ, पुढचा प्रश्न काळजीपूर्वक लक्ष देसा, महाराष्ट्रातील सर्वात कमी किनारपट्टी लाभलेला जिल्हा कोणता। म्हणजे आपल्या महाराष्ट्राला बघितलं मुलांनो तर एकूण समुद्र किनारपट्टी एकूण किती जिल्ह्याला लागलेली आहे ही पण लक्षात घेसा मुलांनो, एकूण 7 जिल्ह्यांना मुलांनो समुद्र किनारपट्टी लाभलेली आहे। त्याचबरोबर मुलांनो एक लक्ष देसान की समुद्र किनारपट्टी एकूण किती आहे तर एकूण बघितलं तर 720 किलोमीटर एवढी आहे। आणि सर्वात जास्त बघितलं तर मुलांनो कोणत्या जिल्ह्याला आहे तर बघितलं तर रत्नागिरी, याला मुलांनो 237 किलोमीटर। आणि सर्वात कमी बघितलं तर मुलांनो कोणता ठाणे जिल्हा, ठाणे जिल्ह्याला मुलांनो बघितलं तर फक्त 25 किलोमीटर एवढी का दिसून पडते आपल्याला समुद्र किनारपट्टी, म्हणजे याचं उत्तर असणार मुलांनो बघितलं तर ठाणे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 4। पुढचा प्रश्न मुलांनो काळजीपूर्वक लक्ष देसान, महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टीचा विस्तार उत्तरेला आणि दक्षिणेला या नद्यांच्या दरम्यान आहे। म्हणजे आपल्या महाराष्ट्राला मुलांनो जो समुद्र किनारपट्टी लागलेली आहे ही बघितलं तर मुलांनो आपल्याला दिसून पडते महाराष्ट्राच्या एक्झॅक्टली पश्चिमेकडे बरोबर आहे, हे पश्चिमेकडे मुलांनो दिसून पडते। यामध्ये बघा मुलांनो उत्तरेकडची आणि मुलांनो दक्षिणेकडची आपल्याला नदी विचारलेली आहे। आणि यामध्ये बघितलं तर एकूण किती जिल्ह्यांचा समावेश होतो तर मुलांनो 7 जिल्ह्यांचा समावेश होतो। यामध्ये बघितलं तर उत्तरेकडे एक्झॅक्टली जिल्हा कोणता तर बघा पालघर, आणि दक्षिणेकडे बघितलं तर मुलांनो सिंधुदुर्ग, सिंधुदुर्ग। या 2 गोष्टी लक्षात ठेवा, आपल्याला विचारलेलं मुलांनो नद्या विचारलेल्या आहे, त्याचं उत्तर येथे बघितलं तर ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे उत्तरेकडे बघितलं दमनगंगा आणि दक्षिणेकडे कोणची तर तरेखोल। पुढचा प्रश्न मुलांनो काळजीपूर्वक लक्ष द्या, महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टीची सर्वाधिक रुंदी कोणत्या नदीच्या खोऱ्यात आहे। म्हणजे सर्वाधिक रुंदी मुलांनो कोणत्या नदीच्या खोऱ्यात आहे असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे, त्याचं उत्तर येथे मुलांनो बघितलं तर उल्हास नदी, कोणची मुलांनो बघितलं तर उल्हास नदी ही काय आहे बरोबर उत्तर आहे। आता आपण बघता येणार मुलांनो या उल्हास नदीमध्ये हिची रुंदी किती आहे बरोबर आहे, हिची रुंदी किती आहे मुलांनो ही पण आपल्याला प्रश्न येऊ शकतो। तर ही बघितलं तर 30 ते मुलांनो 60 किलोमीटर एवढी रुंदी आपल्याला दिसून पडते, कोणती उल्हास नदीच्या खोऱ्यामध्ये। पुढचा प्रश्न मुलांनो बघा, त्यानंतर नेक्स्ट मुलांनो हा महत्त्वाचा प्रश्न आहे, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्याच्या सीमेवर कोणती खाडी आहे। आपल्याला मुलांनो कोकणातल्या ज्या खाड्या आहे यावर आपल्याला नेहमी प्रश्न विचारतात मुलांनो, त्यामुळे थोडंसं लक्ष ठेवणं गरजेचं आहे। आपल्याला विचारलं मुलांनो रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्याच्या सीमेवर, त्याचं उत्तर येते मुलांनो बाणकोट। इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, रात्रपण जेव्हा पण मुलांनो उत्तरेकडून दक्षिणेकडे जातो तर सुरुवातीला आपल्याला मुलांनो रायगड हा जिल्हा दिसून येते बरोबर आहे। रायगड जिल्ह्याचं पहिलं नाव होतं मुलांनो जुना कुलाबा, कुलाबा हे नाव बदलून आपण त्याचं रायगड ठेवलेलं आहे।
आणि नंतर बघितलं तर मुलांनो खाली येते बघितलं तर रत्नागिरी रत्नागिरी या दोन जिल्ह्याच्या बरोबर मुलांनो मधामधी ही खाडी आपल्याला दिसून येते. आता ही खाडी मुलांनो कोणत्या नदीवर आहे यावर सुद्धा आपल्याला प्रश्न विचारतात. तर नदी लक्षात राहू दिसं मुलांनो कोणची तर सावित्री. सावित्री या नदीवर मुलांनो आपल्याला बाणकोट ही खाडी आपल्याला दिसून पडते. त्याचबरोबर मुलांनो परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं आहे यामध्ये बघितलं तर रोहा राजापुरी आणि मुलांनो धरमतर या तिन्ही पण खाड्या बघितलं तर मुलांनो महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यामध्ये दिसून पडते. रायगड जिल्ह्यामध्ये म्हणजे एकाच प्रश्नावरून आपण बऱ्याचशा गोष्टी इथे आपण लक्षात ठेवल्या मुलांनो म्हणजे आपला प्रश्न चुकणार नाही. पुढचा प्रश्न काळजीपूर्वक लक्ष देसान. बघा मुलांनो रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सीमेवर कोणती खाडी आहे. आता आपल्याला प्रश्न विचारला मुलांनो बघा रत्नागिरी आणि दुसऱ्या मुलांनो बघितलं तर सिंधुदुर्ग त्याचं उत्तर आहे मुलांनो ऑप्शन क्रमांक फर्स्ट. कोणतं बघितलं तर विजयदुर्ग. यामध्ये मुलांनो देवगड आणि कलावती आणि तरेखोल या तिन्ही पण खाड्या मुलांनो बघितलं तर महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग. कोणत्या मुलांनो बघा सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये दिसून पडते. ओके हे पाठ ठेवा मुलांनो यावर प्रश्न भरपूर वेळा विचारतात. पुढचा प्रश्न आहे काळजीपूर्वक लक्ष देसान. प्रश्न म्हटलेला मुलांनो बघा कसारा घाट. कसारा घाट मुंबई आणि नाशिक जिल्ह्यामध्ये कोणत्या राष्ट्रीय महामार्गावर आहे. म्हणजे एकाच प्रश्नामध्ये आपल्याला दोन गोष्टी दिलेल्या मुलांनो यावर सुद्धा प्रश्न आलेला आहे. जो पण मुलांनो बघितलं आपण मुंबई ते मुलांनो बघितलं तर नाशिक. मुंबई ते नाशिक हे बघितलं तर मुलांनो आपल्याला कसारा घाट. कसारा घाट यालाच कोणता घाट म्हणते मुलांनो थर्ड घाट. या दोन्ही पण गोष्टी लक्षात ठेवसान. हा कोणत्या राष्ट्रीय महामार्गावर आहे तर याचं उत्तर येते मुलांनो ऑप्शन क्रमांक फर्स्ट म्हणजे किती नॅशनल हायवे क्रमांक 03. त्याचबरोबर मुलांनो 04 जो आहे हा बघितला तर मुलांनो बोरघाट. बोरघाट आणि बोरघाट मुलांनो बघितलं तर मुंबई ते मुलांनो पुणे यांच्या दरम्यान आपल्याला बोरघाट दिसून पडतो. पुढचा प्रश्न घेऊ. पुढचा प्रश्न मुलांनो काळजीपूर्वक लक्ष देसान. महाराष्ट्रातील कोणती नदी दक्षिण वाहिनी नदी नाही. म्हणजे खालीलपैकी मुलांनो कोणती दक्षिण वाहिनी नदी नाही असा आपल्याला प्रश्न विचारला आहे. याचं उत्तर येते मुलांनो बघा पैनगंगा. पैनगंगा ही नदी मुलांनो दक्षिण वाहिनी नदी नाही, ही पूर्ववाहिनी नदी आहे. हिचा उगम बघितलं तर मुलांनो आपल्याला बुलढाणा इथून दिसतो मुलांनो आणि हे अशी आपल्याला मुलांनो इकडं गडचिरोली जिल्ह्यापर्यंत वाहताना दिसते. तर हिला आपण दक्षिण वाहिनी म्हणता येणार नाही, बरोबर आहे. पण मुलांनो कोणती दक्षिण वाहिनी नदी नाही आहे तर मुलांनो पैनगंगा. पण दक्षिण वाहिनी नद्या कोणकोणत्या आहेत तर लक्ष द्या मुलांनो. एक आहे बघितलं तर वर्धा, वैनगंगा आणि इंद्रावती. इंद्रावती हे मुलांनो आपल्या महाराष्ट्राबाहेर उगम पावते. त्याचबरोबर बघितलं तर वर्धा मध्य प्रदेशमधून, छत्तीसगड पण मुलांनो छत्तीसगडमधून इंद्रावती आणि हे बघितलं तर मुलांनो आपल्याला कुठून दिसते पैन वैनगंगा मध्य प्रदेशमधून. पुढचा प्रश्न बघा ठाणे जिल्हा कोणत्या नदीच्या काठावर आहे. जो ठाणे जिल्हा आहे मुलांनो याचं आत्ताच आपण विभाजन केलेलं आहे 2014 हा कोणत्या नदीवर आहे यावर आपल्याला प्रश्न विचारला आहे. त्याचं उत्तर येते मुलांनो बघितलं तर उल्हास. एक लक्षात ठेवू सांग मुलांनो पहिले बघितलं तर संपूर्ण असा ठाणे जिल्हा होता. या ठाणे जिल्ह्याचं मुलांनो विभाजन करून आपण बघितलं तर पहिले बघितलं तर ठाणे आणि दुसरा बघितलं तर मुलांनो पालघर या आपण जिल्ह्याची इथे निर्मिती केलेली आहे. ही निर्मिती मुलांनो बघितलं तर 2014. पण एक गोष्ट लक्ष देसान आपल्या महाराष्ट्रामध्ये मुलांनो आत्ता आपण बघितलं तर 36 जिल्हे आहे. पहिले किती होते मुलांनो 35 होते आणि 2014 मुलांनो किती झाले तर 36 जिल्हे. या दोन गोष्टी लक्षात ठेवसान. ठाणेमध्ये मुलांनो सर्वाधिक आपल्याला लोकसंख्या दिसून पडत होती 2001 आणि 2011 जनगणनेनुसार. ही पण गोष्ट थोडीशी लक्ष राहू द्या. पुढचा मुलांनो प्रश्न महत्त्वाचा आहे, थोडंसं समजून घ्या. बघा कोणत्या नदीवर महाराष्ट्र गुजरात आणि मध्य प्रदेश या राज्याच्या सीमेवर सरदार प्रकल्प उभारण्यात आला. त्याचं उत्तर येते मुलांनो तवा. तुम्ही सर्व विद्यार्थ्यांना वाटणार का याचं उत्तर चुकलं म्हणून. ॲक्च्युली मुलांनो हा जो प्रकल्प आहे हा बघितलं तर प्रमुख नदी असं आपल्याला म्हटलं मुलांनो प्रमुख नदी म्हटलं तर त्याचं उत्तर येते मुलांनो नर्मदा. आणि नर्मदा नदीची ही मुलांनो उपनदी आहे. नर्मदा नदीची ही उपनदी आहे तवा. त्यावर मुलांनो आपण सरदार प्रकल्प हा उभारण्यात आलेला आहे.
ही पण गोष्ट इथं महत्त्वाची आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून। पुढचा प्रश्न आहे, काळजीपूर्वक लक्ष द्या, तापी नदी मुलांनो महाराष्ट्रातून नंदुरबार जिल्ह्यात कोणत्या तालुक्यातून मध्य गुजरातमध्ये प्रवेश करते? म्हणजे बघा, एक तर गोष्ट माहिती आहे मुलांनो, तापी नदी ही नंदुरबार जिल्ह्यातून गुजरातमध्ये प्रवेश करते, पण कोणत्या तालुक्यातून? त्याचं उत्तर येते मुलांनो तळोजा। आता इथे एक गोष्ट लक्ष देसान की हे जी तापी नदी आहे मुलांनो, हिचा उगम बघितलं तर मध्य प्रदेशातून होतो आणि हे महाराष्ट्राच्या मुलांनो उत्तरेकडे वाहून या गुजरातच्या गुजरातमध्ये प्रवेश करून नंतर मुलांनो हे अरबी समुद्राला मिळते। अरबी समुद्राला मिळते म्हणजे ही मुलांनो लक्ष देसान तर ही आपल्या महाराष्ट्रातली मुलांनो सर्वात मोठी मुलांनो पश्चिम वाहिनी नदी आहे। कोणची? सर्वात मोठी पश्चिम वाहिनी नदी, 208 किलोमीटर एवढी हिची लांबी आहे। त्याचबरोबर मुलांनो आपल्या भारतातील मुलांनो सर्वात मोठी पश्चिम वाहिनी नदी ती आहे मुलांनो नर्मदा, आणि ही पण सुद्धा आपल्या महाराष्ट्राच्या मुलांनो उत्तरेकडे वाहते। तर या दोन गोष्टी लक्षात ठेवा। त्याचबरोबर तिसरी गोष्ट महत्त्वाची आहे मुलांनो, तापी नदीला मुलांनो बघितलं तर खानदेश का म्हटलं मुलांनो, खानदेश कन्या असं सुद्धा म्हणते। का म्हणते मुलांनो खानदेश कन्या? कारण मुलांनो खानदेशामधले जे जिल्हे आहे त्यामध्ये मुलांनो या नदीच्या का म्हणतो नदीच्या पाण्यापासून मुलांनो सिंचाई केली जाते, म्हणजे तिथं शेती वगैरे केली जाते, म्हणून हिला खानदेश कन्या या नावाने सुद्धा तिथं ओळखले जाते। पुढचा प्रश्न मुलांनो बघा, तापी नदीला उजव्या बाजूने उत्तरेकडून येऊन मिळणारी गोमती नदी कोणत्या ठिकाणी संगम होतो? म्हणजे प्रश्न लक्ष द्या, तापी नदी आणि दुसरी मुलांनो बघितलं तर गोमती नदी एक सेकंड, ही बघा मुलांनो तापी नदीला मुलांनो आपल्याला प्रश्न विचारला आहे की ही गोमती नदी कुठे येऊन मिळते, असा आपल्याला प्रश्न दिलेला आहे कुठे येऊन मिळते। त्याचं उत्तर येते मुलांनो बघितलं तर ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे कोणता, शहादा। इथे मुलांनो बघितलं तर तापी आणि गोमती नदीचा संगम आहे, हे लक्षात राहू द्या, प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे। पुढचा प्रश्न मुलांनो बघा, तापी आणि गिरणा नदीचा संगम स्थळ कोणत्या ठिकाणी आहे? आता बघा मुलांनो, तापी आणि गिरणा नदीचा संगम स्थळ कोणत्या ठिकाणी आहे? त्याचं उत्तर येतं मुलांनो ऑप्शन क्रमांक 1 रामेश्वर। इथे मुलांनो बघितलं तर तापी आणि गिरणा नदीचा संगम स्थळ आहे, आणि हे स्थळ मुलांनो बघितलं तर कुठं आहे तर बघा जळगाव। आता हा प्रश्न मुलांनो परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा आहे। Thank you.